सर, नगरमनमाड रस्त्याच्या कामासंदर्भात काही दिवसांपूर्वी तुम्ही गंभीर आरोप केले होते. अनेक लोकप्रतिनिधी टक्केवारी घेत असल्याचा आरोप तुम्ही केला होता. या रस्त्याच्या कामासाठी मी पुन्हा निविदा काढण्यात येणार आहे असं तुम्ही सांगितलं होतं. ती प्रक्रिया कुठपर्यंत आली? नगरमनमाड रस्ता नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचं एक नॉर्म आहे. जर टेंडर 500 कोटीच्या आत असेल तर त्याला स्टँडिंग फायनान्शियल कमिटीची मंजुरी लागत नाही. तो नॅशनल हायवे लेवलवर चेअरमन निर्णय घेतो, लगेच टेंडर फ्लॅश होतं आणि लगेच होतं. जेव्हा हा रस्ता एनएचआयकडे मी घेतला, ते टेंडर ड्राफ्ट करताना मी 500 कोटीच्या आत ती रक्कम ठेवली यासाठी की लगेच टेंडर निघेल, कॉन्ट्रॅक्टर येईल आणि काम संपून जाईल. त्यामध्ये काही पॅचेस फक्त सरफेस ड्रेसिंग घेतले, काही पॅच कॉन्क्रीट घेतले. जे खराब रस्ता होता, माझा दैनंदिन रस्ता, म्हणून मी प्लॅनिंग तसं केलं होतं की जे अतिशय खराब पॅचेस आहे त्याला कॉन्क्रीट घेऊया आणि जे चांगले पॅच आहे, कृषी विद्यापीठ समोरचं पॅच कधीच फुटत नाही, त्याला फक्त सर्फेस ड्रेसिंग घेऊया. असं करून ते 500 कोटीचं टेंडर निघालं. त्याच्यानंतर काय झालं तुम्ही स्वतः साक्षीदार आहात, भाषणं झाले, माझं झालं, मी आरोप केले, कॉन्ट्रॅक्टर पळून गेला, विषय तिथं संपतो. त्यानंतर खड्डे बुजवण्यासाठी 8 कोटी रुपये मी 15 दिवसात आणले, टेंडर झालं, कॉन्ट्रॅक्टर अलॉट झालेला आहे. पण तेव्हापासून पावसाने 1 मिनिटाची सुद्धा मुभा दिलेली नाही. पहिला मुद्दा हा, ज्या दिवशी पाऊस बंद होईल त्याच्या 15 दिवसातच मी तुम्हाला ते काम मोटरेबल रोड करून दिला, पहिला मुद्दा. त्यानंतर या मधल्या कालावधीमध्ये हे 500 कोटीचं टेंडर, कारण की आम्हाला वाटलं होतं वरचं सर्फेस लेअर केलं तर ते होईल, पण जेव्हा तो रस्ता फुटला आणि पूर्ण उखडायला लागला किंवा या कॉन्ट्रॅक्टरच्या अनुभवात जेव्हा त्यांनी रस्ते फोडले, आता काही काही रस्ते केले पण होते त्यांनी, फोडताना त्याला असं जाणवलं की खालचा बेसच पूर्ण गेलेला आहे, हे 500 कोटीमध्ये होणारं काम नाही. तेव्हा 998 कोटी रुपयाचं टेंडर आता साधारण दिवाळीनंतर किंवा या महिन्याखेर फ्लॅश होईल, 998 कोटी रुपयाचं टेंडर. तर प्रॉब्लेम एक होतो की एका वर्षामध्ये जेव्हा कॉन्ट्रॅक्टर पळून जातो, पहिली निविदा ही 500 कोटीची आणि वर्षभरामध्ये दुसरी निविदा त्याच रस्त्याची 998 कोटीची कशी, हे संशयास्पद प्रश्न निर्माण झाल्यामुळे त्या गोष्टीला कागद रंगवण्याचा जो विषय असतो की हे कागद ते कागद, तुम्ही एक्सप्लेनेशन द्या, जस्टिफिकेशन द्या, यामध्ये थोडासा विलंब त्या ठिकाणी लागू राहिला. पण या महिन्याअखेर तो कुठल्याही परिस्थितीत फ्लॅश टेंडर झालं पाहिजे माझ्या मते. जानेवारी एंडपर्यंत त्याची वर्क ऑर्डर झाली पाहिजे आणि जर, मी परत सांगतो, जर कॉन्ट्रॅक्टर चांगला आला तर 6 महिन्यात रस्ता पूर्ण कम्प्लीट होऊन जाईल, कारण की हे एकमेव रस्ता आहे ज्याला भूसंपादनाची आवश्यकता नाही. जर रेडी टू कुक किंवा रेडी टू ईट असतं तसं आले, आणि यावेळेस मी अजिबात कुठेही कॉन्क्रिटीकरण घेतलेलं नाही, फक्त आणि फक्त सरसगट डांबरीकरण घेतलंय. सर, पुन्हा एकदा रिटेंडरिंग होणार आहे आणि जर यावेळी जर काही ठेकेदारांना त्रास देण्याचा प्रयत्न करण्यात आला तर तुम्ही लोकप्रतिनिधींची नावे उघड करणार? 100% एवढं लांब जायची गरज नाही. जिल्हा परिषद पंचायत समितीने येऊ द्या. सगळ्या लोकप्रतिनिधी ज्यांनी ज्यांनी मागच्या 2.5 वर्षामध्ये एक जो मुखवटा स्वतःवर घातलेला होता की मी किती मोठा माणूस आहे आणि मी किती देव आहे किंवा मी काय करू शकतो, हे सगळ्यांचे आकडे या 2 महिन्याच्या निवडणुकीमध्ये विथ प्रूफ काढत नाव सांगेल, कोणी टक्केवारी मागितली, त्या रस्त्याच्या व्यतिरिक्त कोणी किती पैसे खाल्ले या महाराष्ट्राच्या या नगर जिल्ह्याच्या या पूर्ण परिसरामध्ये, कोणाचे ठेके काय आहेत, कोणी शासकीय यंत्रणेचा वापर करत स्वतःला मोठा गाजाबाजा केला, हे सगळे आकडे येणार आहेत आणि विथ प्रूफ देतो मी तुम्हाला, माहिती आहे मी खोटं बोलत नाही.